जर विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी तुम्ही 10वीला असणार आणि ह्या वर्षी तुम्ही बोर्डाची परीक्षा देत असणार, तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीसाठी इंग्रजी विषयाचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचे ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर इंग्रजी विषयाचा अभ्यास तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करायचा आहे, जेणेकरून तुम्ही बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयामध्ये जास्तीत जास्त गुण हे मिळू शकतात, ते देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विषयाचा अभ्यास करताना तुम्हाला कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. त्यामध्ये बघा, तुमचा पहिला महत्वाचा मुद्दा आहे तो आहे तुमचा पेपर पॅटर्न. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी असे असतात की त्यांना इंग्लिश विषयाचा पेपर पॅटर्न हा माहीत नसतो. तर बघा, तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला इंग्लिश विषयाचा पेपर पॅटर्न जाणून घेणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की कुठल्या टॉपिकला किती मार्क्स आहेत, कशा पद्धतीने मार्किंग स्कीम आहे, की जेणेकरून तुम्ही पद्धतशीर अभ्यास हा करू शकता. त्याच्यानंतर बघा, दुसरा महत्वाचा मुद्दा आहे हँड रायटिंग आणि स्पीड. तर बघा, बरेच विद्यार्थ्यांचं हँड रायटिंग खूप सुंदर असतं पण स्पीड कमी असतो. काही विद्यार्थी असे असतात की त्यांचा लिहिण्याचा स्पीड खूप छान असतो पण हँडरायटिंग खराब असतं. जर तुम्हाला इंग्लिश विषयामध्ये किंवा लँग्वेजच्या कुठल्याही पेपरमध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला हँडरायटिंग कडे आणि स्पीड कडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तुमचा पेपर प्रेझेंटेशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीला 2024 बोर्डाच्या परीक्षेत जो इंग्रजी विषयाचा पेपर आलेला आहे त्याची आदर्श सोडवलेली उत्तर पुस्तिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा, चौथा मुद्दा आहे तुमचा स्टडी. तर बघा, थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला इंग्लिश विषयाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश विषयाचा पेपर ओव्हरऑल 4 सेक्शन मध्ये डिवाइड असतो. त्यात पहिला सेक्शन असतो तुमचा पॅसेज सेक्शन, दुसरा असणार आहे तुमचा पोएट्री सेक्शन, तिसरा असणार आहे तुमचा ग्रामर सेक्शन आणि चौथा सेक्शन असतो तुमचा रायटिंग स्किलचा सेक्शन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या सेक्शन मध्ये तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे चॅप्टर्स तुम्ही अभ्यासलेले आहेत त्या चॅप्टर्स पैकी एका चॅप्टर वरती तुम्हाला एक छोटासा पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेज वरती आधारित तुम्हाला क्वेश्चन्स हे सोडवायचे असतात. त्याच्यानंतर बघा, पोएट्री सेक्शन मध्ये तुम्हाला एक पोएम दिलेली असते, त्या पोएम वरती तुम्हाला काही क्वेश्चन्स हे विचारलेले असतात. त्याचबरोबर बघा, तुमच्या टेक्स्टबुक मधल्या एका पोएम वरती तुम्हाला 5 मार्कांसाठी अप्रिसिएशन देखील लिहायचं असतं. त्यामुळे बघा, तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकचं डीप रिडिंग करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही पॅसेज सेक्शन वरती किंवा पोएट्री सेक्शन वरचे क्वेश्चन तुम्ही इझिली पेपरमध्ये सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर बघा, चौथा सेक्शन असतो तुमचा ग्रामर सेक्शन. तर बघा, तुमच्या इयत्ता 10वीमध्ये इंग्लिश विषयासाठी ग्रामरला फारसं वेटेज नाही. ओव्हरऑल पेपरमध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला 5 ते 6 मार्कांचं ग्रामर हे विचारलं. तर बघा, तुम्हाला ग्रामर का अभ्यासायचं आहे, तर बघा तुम्हाला 25 मार्कांसाठी रायटिंग स्किल्स आणि तुम्हाला पॅसेज वरती स्वमतासाठी क्वेश्चन्स विचारले जातात. जर तुमचं ग्रामर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इझिली रायटिंग स्किल्स मध्ये छानपैकी रायटिंग करू शकतात आणि स्वमताचे क्वेश्चन देखील इझिली लिहू शकतात. त्यामुळे तुम्हाला ग्रामर वरती देखील छान लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, चौथा सेक्शन असतो तुमचा रायटिंग स्किल्सचा. त्यामध्ये बघा, तुम्हाला लेटर रायटिंग, समरी रायटिंग, न्यूज रिपोर्ट रायटिंग, ड्राफ्टिंग अ स्पीच, त्याच्यानंतर तुम्हाला डायलॉग रायटिंग, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला वर्षभर रायटिंग स्किल्सचा छानपैकी प्रॅक्टिस करायची, जेणेकरून तुम्ही रायटिंग स्किल्स मध्ये बोर्डाच्या परीक्षेत 25 पैकी 25 गुण हे मिळू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघूया की तुम्हाला इंग्लिश विषयाचं पेपर प्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे 2024 इंग्लिश विषयाची आदर्श सोडवलेली उत्तर पुस्तिका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम जेव्हा एक्झामिनर तुमच्या हातात इंग्लिश विषयाची उत्तर पुस्तिका देईल त्यावेळी तुम्हाला लेफ्ट साईडला अशी 1 सेंटीमीटरची बॉर्डर ही ड्रॉ करायची. तर बघा, ही बॉर्डर तुम्हाला प्रत्येक पेजवरती ड्रॉ करायची. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी काय करतात, जशी लेफ्ट साईडला 1 सेंटीमीटरची बॉर्डर ड्रॉ केलेली तशीच बॉर्डर राईट साईडला देखील ड्रॉ करतात. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला राईट साईडला बॉर्डर ही ड्रॉ करायची नाहीये. कारण बघा, जेव्हा तुम्ही दोघी साईडला बॉर्डर ही ड्रॉ करतात तुमचा लिहिण्याचा सेक्शन खूप कमी होतो, त्यामुळे तुम्हाला पेपर हा बॉक्स फॉर्मॅटमध्ये दिसायला सुरुवात होतो. त्यामुळे बघा, तुम्हाला फक्त आणि फक्त लेफ्ट साईडमध्ये बॉर्डर ही ड्रॉ करायची. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा मुद्दा तुम्हाला कुठला लक्षात घ्यायचा आहे, तर बघा, तुमच्या पेपरमध्ये जेव्हा चार्ट फॉर्मॅटमध्ये जे क्वेश्चन असतात किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये जे क्वेश्चन असतात, जसे क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले असतात त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उत्तर पुस्तिकेत लिहायचे असतात. तर बघा, उदाहरणार्थ तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये सब क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे, स्टुडंट ह्या शब्दाशी रिलेटेड तुम्हाला वर्ड्स लिहायचे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला तो फॉर्मॅट दिलेला आहे, त्याच पद्धतीचा फॉर्मॅट तुमच्या उत्तर पुस्तिकेत आला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये A2 क्वेश्चन दिलेला आहे, त्यामध्ये बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता, ठीक आहे, ऍक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. तर बघा, जशा पद्धतीने तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आन्सर देखील तुम्हाला आन्सर शीटमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर बघा, जे टेबल फॉर्मॅटमधले जे क्वेश्चन असतात
तर बघा टेबल फॉर्मॅट मधला क्वेश्चन देखील तुम्हाला टेबल फॉर्मॅट मध्येच उत्तर पुस्तिकेत लिहायचा आहे. त्याच्यानंतर बघा चार्ट फॉर्मॅट मधला क्वेश्चन देखील अशा पद्धतीने प्रेझेंट करायचा आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरा महत्वाचा मुद्दा कुठला आहे, तर बघा तुमचा जो सब क्वेश्चन झाला त्या सब क्वेश्चन नंतर तुम्हाला दोन ओळी ह्या सोडायच्या आहेत. तर बघा उदाहरणार्थ A1 हा सब क्वेश्चन माझा झाला, त्यानंतर मी 1 आणि 2 अशा दोन ओळी मी सोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी देखील 6 नंबरचा सब क्वेश्चन झाला, त्याच्यानंतर दोन ओळी मी सोडलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा जो तुमचा मेन सब क्वेश्चन संपतो त्याच्यानंतर अशा दोन ओळी देखील मी ड्रॉ केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर प्रेझेंटेशन करू शकतात. त्याच्यानंतर बघा ज्या दोन ओळी तुम्ही सोडलेल्या आहेत त्या दोन ओळींमध्ये जर पेपर लिहून झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ उरत असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने ब्लॅक कलरने ही रेष ड्रॉ करू शकतात. तर बघा मी अशा पद्धतीने पूर्ण पेपरमध्ये असाच पेपर हा सोडवलेला आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी विचारतात की सर तुम्ही पेपर लिहिताना कुठल्या पेनाचा वापर करायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तर बोर्डाच्या नियमावलीत दिलेले की तुम्ही एकाच शाईच्या पेनाचा हा वापर करायचा. तर बघा जसं की मी ह्या पूर्ण पेपर हा फक्त आणि फक्त ब्ल्यू पेनने लिहिलाय, जर तुम्हाला ब्लॅक पेनने जर पेपर लिहायचा असेल तर तुम्ही पूर्ण पेपर हा ब्लॅक पेननेच लिहायचा आहे. पण बरेच विद्यार्थी काय करतात की जो सब क्वेश्चन असतो किंवा क्वेश्चन नंबर असतो तो ब्लॅक पेनाने लिहितात आणि बाकीचा पेपर हा ब्ल्यू पेनाने लिहितात. तर बघा बोर्डाचा पेपर लिहिताना तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच पेनाचा हा वापर करायचा. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर मी ट्रायमॅक्स पेनने लिहिलेला आहे. बरेच विद्यार्थी विचारतात की सर पेपर लिहिताना कुठल्या पेनाचा हा वापर करायचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकतात की ट्रायमॅक्स पेनने लिहिल्यावर कशा पद्धतीने पेपर हा दिसतो. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 2023 जो बोर्डाचा पेपर होता तो मी ब्ल्यू बॉल पेनने सोडवलेला आहे. तो देखील पेपर तुम्ही बघू शकतात की कशा पद्धतीने ब्ल्यू बॉल पेनने पेपर हा दिसतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची चॉईस आहे की तुम्ही कुठल्या पेनने पेपर हा लिहायचा आहे. तर बघा ट्रायमॅक्स पेनने लिहिला तरी पेपर छानच दिसतो आणि बॉल पेनने लिहिला तरी पेपर हा छानच दिसतो. त्यामुळे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हा पेपर हा लिहू शकता. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपर लिहिताना हँडरायटिंग कशा पद्धतीने ठेवायचे. तर बघा पूर्ण पेपर लिहिताना मी एकसारखं हँडरायटिंग हे काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पेपर लिहिताना तुम्हाला खडाखोड करायची नाहीये किंवा पेनाचे कुठलेही डाग तुम्हाला पेपरवर पडू द्यायचे नाहीत. पेपर जेवढा तुमचा सुटसुटीत दिसणार आहे तेवढं तुम्हाला छान मार्क्स एक्झामिनर देणार आहे. त्यामुळे बघा पेपर लिहिताना तुम्हाला एकदम पेपर सुटसुटीत लिहायचा आहे. प्रॉपर पेजेस तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सब क्वेश्चन झाल्यानंतर दोन ओळी तुम्हाला सोडायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पेपर तुमचा एकदम आखीव रेखीव हा वाटला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पेपर प्रेझेंटेशन हे परीक्षेत करायचं असतं. तर बघा ही 2024 बोर्डाची उत्तर पुस्तिका आहे. जर ही उत्तर पुस्तिका तुम्हाला अभ्यासासाठी जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही उत्तर पुस्तिका बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.